भोसला इंजिनिअरिंग कॉलेजचा माजी विद्यार्थी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्नत्याग आंदोलनाला बसला आहे. सदर विद्यार्थ्याचे मूळ कागदपत्रे महाविद्यालयात जमा असून ती मिळावी या हेतूने या उपोषणाला त्याने सुरुवात केली आहे. उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्याचे नाव आशिष भगवान पाटील असून भोसला इंजिनिअरिंग महाविद्यालय पातूरचा माजी विद्यार्थी आहे. महाविद्यालयामध्ये त्याची मूळ कागदपत्रे जमा होती, ती परत मिळावी यासाठी विद्यार्थ्याने पाठपुरावा केला पण त्याला ती मिळाली नाही. या कागदपत्रांसाठी पैशाची मागणी होत असल्याचा आरोपही त्याने केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्याने उपोषणाला सुरुवात केली आहे. इंजिनिअरिंग बीई द्वितीय वर्षाचा विद्यार्थी वर्ष 2014 पासून तर आजपर्यंत विद्यार्थ्याचे मूळ दस्तऐवज मिळाले नाहीत. विद्यार्थ्याने न्याय विभागापासून तर संबंधित विभागाच्या सर्वच विभागात तक्रार करूनही गेल्या 4 वर्षापासून विद्यार्थ्याचे दस्तऐवज महाविद्यालयाने परत केले नाही तर आज त्यामुळे विद्यार्थ्यावर बेमुदत अन्नत्याग उपोषणास बसण्याची वेळ आली आहे. या विद्यार्थ्याला लवकरात लवकर त्याचे मूळ दस्तऐवज परत करण्यात यावे ही मागणी घेऊन हा विद्यार्थी उपोषणास बसूनच राहील असा इशारा त्याने दिला आहे. मनोज शिवरकर, अकोला. SSC मार्कशीट आणि डिप्लोमा मार्कशीट हे भोसला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 2014 पासून आहेत आणि आज रोजीपर्यंत मला मिळालेले नाही आहेत. त्याबद्दल मी न्याय मागण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यानंतर DT विभागीय कार्यालय अमरावती आणि रजिस्टर्ड पोस्ट ते मुंबईला पाठवले होते परंतु त्यावर काहीच कारवाई झाली नाही आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन सुद्धा ती अंमलबजावणी झालेली नाही आहे. कधीता आता मी त्या आदेशाची अंमलबजावणी होऊन मला माझे मूळ दस्तऐवज मिळावे याकरिता बेमुदत उपोषणात बसत आहे.